गाव जे की पूर्णपणे डोंगराखाली गेलेलं आहे, इथे बचाव खात्याचे काम चालूच आहे, परंतु 4 दिवस झाले इथे कोणी जिवंत सापडलेलं नाही। तर हे नेमके कसे घडले? ए रेखा, ते तुझा बाप काय कुटीत होता का? व दवाई बना रे थे। मला भी शिकवा ना। मैं शिकाती हूँ तुझे। हे बघ सदा, माझी वेतोय म्हणून सांगते, काहीतरी काम करत जा। सद्या आली काय करत होता रे? पाण्यापासून मातीपासून काय औषध तयार करता येईल का ते? नमस्कार सरपंच साहेब, नमस्कार। अरे आम्हाला भी कळवा, शेवटी पाटील आहे गावचे। कधी काळी याच्या बापानं थोड्याशा तुकड्यावर भात लावला होता, त्यानं ता खडोंगरच ताब्यात घेतला। जीव टाकते बो तू? जीव टाकीत नाही, ह्यो जीव तो हाच आहे। का तो रे लोकांनी काल पाहिलं आम्हाला लाकड तोडताना? हे समजा गावात जाऊन बोंबलायचं नाही, पाटलानं झाड तोडलं म्हणून। या सुक्यानी आणि त्या पाटलानी त्या जंगलातलं देवाचं झाड तोडलं। देवाचं झाड तोडायला लाज नाही वाटली? अरे देवाचं झाड होतं ना ते, काही कोप झाला मग? अरे तिथं काहीच दिसत नाहीये। हॅलो साहेब, अहो ते खोडेदगाव पूर्ण डोंगरा खाली गेलंय।